आजच माय मराठी 24 तास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. कराड तालुक्यामध्ये झारखंडच्या बांधकाम मजुराचा खून केल्याप्रकरणी कराड पोलिसांनी एकाला झारखंड येथून अटक केली आहे. अवघ्या 15 दिवसांमध्ये कराड पोलिसांना या गुन्ह्याचा छडा लावण्यामध्ये यश आलं आहे. जुगारामध्ये पैसे जिंकले या रागातून झारखंडच्या बांधकाम मजुराचा त्याच्याच सहकारी साथीदारानं 13 जुलै रोजी कराड येथील गोळेश्वर परिसरामध्ये असलेल्या शेतामध्ये खून केला होता. कराड पोलीस दलाचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावण्यामध्ये कराड पोलिसांना यश आलं आहे. कोणताही पुरावा नसतानाही कराड पोलिसांनी खुन्यातील संशयिताच्या मुसक्या आवळल्यानं पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी कराड पोलिसांचे विशेष अभिनंदन केलं आहे. कराडमध्ये 14 जुलैला मला एक ऊसाच्या शेतात एक फुली डिकम्पोज्ड बॉडी सापडली होती. त्याचे हाड पण दिसत होते आणि त्याच्यावरून मयत ED दाखल केली होती. PM मध्ये पण बॉडी डिकम्पोज झाल्यामुळे काही समजत येत नव्हता की नेमका तो मर्डर आहे किंवा नॅचरल डेथ आहे, आणि त्या व्यक्तीची पण खात्री पडत नव्हती. त्याच्यामध्ये आम्ही पुढे गेल्यानंतर झारखंडचा एक कामगार इस्माईल शताबुद्दीन शेख हा असा तो व्यक्ती या मयत आहे असं आम्हाला खात्री पडली. त्याच्या नातेवाईकाला झारखंडमधून बोलावलं पण त्याची पण काही तक्रार नव्हती. नेमका कुठेही कोणावर डाऊट घ्यायचा का हे कुठेच काही रिझन आम्हाला दिसत नव्हता. तरी आम्ही ते मॅटर नाही सोडता त्याच्यामध्ये पुढे तपास करण्याचा ठरला आणि एका गोष्टीवरून पोलिसाला डाऊट आला की त्याच्यासोबतचे काही कामगार घटनानंतर इमिडिएटली झारखंडला परत गेले होते. तर ते हे एक डोरीला पकडून आम्ही पुढे 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 तपास करून गेलो आणि झारखंडपर्यंत आम्ही पोलीस टीम पाठवली. कराड पोलीस स्टेशनचे लोक गेले होते आमचे APH वगैरे वगैरे, आणि तिकडून जेवढे त्याचे होते त्याला सर्वाला आम्ही इकडे बोलावला. त्याच्यामध्ये चौकशी करून काल आम्ही निष्पन्न करू शकले की हा गुन्हा नेमके हा गुन्हाच होता आणि एक मर्डर त्याच्यामध्ये झाला आहे. आणि त्याच्याच एक साथीदाराने 9,500 रुपयाचे त्याच्याकडून घेण्याच्या क्षुल्लक कारणावरून त्याला उशाच्या शेतात घेऊन गेला आणि तिकडे चापू ते वाराने 10 ते 12 वार करून त्याला मारला आणि त्याच्याकडून ते पैसे लुटले आणि नेक्स्ट डे तो झारखंडला गेला अशा निष्पन्न झाला. हा केसमध्ये एक काहीच पुरावा नव्हता, एकदम ब्लाइंड केस होता. मर्डर आहे हे पण आम्हाला निष्पन्न होत नव्हता, पण तरी पोलिसांची जिज्ञासामुळे ही केस खूपच चांगला डिटेक्ट करू शकलो आहे. नक्कीच बेस्ट डिटेक्शनसारखा हा केस आहे. ह्या डिटेक्शनसाठी DYSP रजित पाटील, कराडचे PI BR पाटील, API चोरगे, API गोडसे DB चे याच्या सर्वांच्या सर्व कर्मचाऱ्यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून मी कौतुक करतो. आणि आज आरोपीला आम्ही अटक केला आहे. 8 दिवसाची PCR भेटली आहे. आता याच्यामध्ये सगळ्या सर्कमस्टॅन्सेस जोडून पुरावा गोळा करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. नक्कीच हा केस कन्व्हिक्शनपर्यंत जायला काला जे केला पाहिजे हे आमचा प्रयत्न राहणार आहे. धन्यवाद. राजपुरे स्वीट्सचे सामोसे, कचोरी, जिलेबी, काजू कतली बरोबरच आता आमचे सातारी कंदी पेढेही एक नंबरच. मग नक्की लक्षात ठेवा, सातारी कंदी पेढे म्हटलं की राजपुरे स्वीट्स. आमचा पत्ता राजपुरे स्वीट्स, राजपथ सातारा, राजपुरे स्वीट्स पोवई नाका सातारा आणि राजपुरे स्वीट्स विसावा नाका सातारा. याशिवाय आमची अन्यत्र कुठेही शाखा नाही. नकली शाखांपासून सावधान.